पणजे मतदारसंघान हो सुसज्ज असो ग्राउंड आणि हो जो इंडोर स्टेडियम असा याचे काम कंप्लीट झालेले असा. जवळ जवळ 5.5 कोटीचो इंडोर स्टेडियम, मल्टी इंडोर स्टेडियम, हितून सगळ्यो फॅसिलिटीज असा जेणे करून बॅडमिंटन, टेबल टेनीस, भुरग्यांक चेंजींग रूम, टॉयलेट फॅसिलिटीज, ओपन लॉबी हे सगळे असताना हो कंप्लीट जावन इनॉग्रेशनाची वाट पळयता तेन्ना हो इनॉग्रेशन जावपाक कित्याक लागून उरला हेजे अजून कारण समजूंक ना. पण हो बेगीन इनॉग्रेशन झालं, लोकार्पण झालं जाल्यार सगळ्या मडकय जावं मडकयच्या भायल्या लोकांक सगळ्यांक हेजो बेनिफीट जातलो. मडकय वाठारांत आसा पळय, मडकय पंचायतीन हो एकूच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आसा आनी हो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऑलरेडी रेडी आसा अशें म्हायती प्रमाणे 10% कितें काम उरलेलें आसा. हो समज बेगींतल्या बेगीन चालू जाय जाल्यार मडकयकारांक जावं मडकय सायडीच्यान कोण आकुणय म्हूण गावणे म्हूण जावं मार्दोर जावं फोंडा एरियेन असो ग्रावंड आनी आनी खंयच ना. आनी हो ग्रावंड जर सगळ्यांक हेजो खूब फायदो जातलो. हो कित्या खातीर उरला तो एक्झॅक्ट खबर ना, कित्याक मिनिस्टरान सुद्दां सांगलेल्या जुलय म्हटल्यार हो लोकार्पण जातलो, लोकां खातीर खेळपाक मेळटलो मडकयकारांक सुद्दां. पंचायती अंडर ग्रावंड आसा हो बेगींतल्या बेगीन जावचें अशें आमची आमकांय दिसता, कित्याक ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सान जीम आसा, इंडोर स्टेडियम आसा जे बॅडमिंटन खेळटले, टेबल टेनीस खेळटले, मागीर टॉयलेट आहा लेडीज आनी जेंट्सांक टॉयलेट आहा, मागीर म्हाका दिसता प्लेयर्स आहा तांकां खेळपाक म्हळ्यार खेळ्ळ्या नंतर तांकां रेस्ट घेवपाकूय थंय रूम्स आसा. अशें बाकी सगळे सोय सुख सोयी ज्यो खेळगडींक जाय पडटा खेळ्ळ्या नंतर बाबा रेस्ट घेवपाक ते सगळ्यो सुख सोयी ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सान मडकय आसा आनी सगळे रेडी आहा. मिनिस्टरान बरो विचार करून हो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हांगसर रेडी करपाचो प्रयत्न केला आनी बेगींतल्या बेगीन लोकार्पण जावचो अशें सगळें मडकय. केन्ना हे जाल्ले फावंडेशन जाले आनी कितलो कॉस्ट? 2020 बीन जाल्या अशें दिसता म्हाका, अशें एक्झॅक्ट याद जायना. पण तुमी कॉस्ट कितलो आसतलो? टोटल कॉस्ट म्हाका दिसता 5.5 कोटी तरी आसतलो मिनिमम, अशें म्हाका 5.5 कोटी असो अंदाज आसा. सो किती कारणांक लागून उरला असतो म्हणजे इनॉग्रेशन जावपाक लागून किती दिसता? मॅक्झिमम सगळे काम झाल्या, पेंटूय रेडी आहा. म्हाका दिसता फक्त लास्ट एक कोट उरलेलो आहा पेंटाचो, म्हणजे इतको ग्राउंड सगळो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रेडी आहा. म्हाका दिसता मॅक्झिमम म्हाका दिसता बिला खातीर उरला आसतलो. सो मिनिस्टराक खबर आसतले, मिनिस्टरान ऑलरेडी सांगला जुलय म्हटल्यार लोकार्पण जातलो हो ग्राउंड म्हणून, इनॉग्रेशन जातले अशें म्हणून. सगळ्यो फेसिलिटी आहा, सगळ्यो फेसिलिटी आहा ज्यो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सान फोंडा आसा त्याच्या पेक्षा मातसो मिनी आसतलो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बरो. सो हो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जाल्यार मडकय बेनिफीट जातलो भुरग्यांक, मडकयकारांक बेनिफीट जातलोच जातलो. नियर बाय कोण विलेज पंचायती आसा जावं फोंडा तालुकान जो खेळपी लोक आसा ते सगळे मडकय येतात. इतको बरो आनी खंय फोंडा तालुकान ग्राउंड इतको बरो ना जो मडकय ग्राउंड आसा तसो, म्हणजे सगळ्यांक हेजो बेनिफीट जातलोच जातलो. ना इंडोराचो म्हणटा, इंडोराचोय लोकांक बेनिफीट खूब जातलो. ओके, खूब जातलो खूब, म्हणजे बॅडमिंटन जाल्यार इंडोर स्टेडियमूच ना म्हजे कडेन ना न्हू, मडकय खंयसरूच ना. सो त्या खातीर लोकांक खूब बेनिफीट, यंग जनरेशनाक खूब बेनिफीट जातलो. समज कोच बीन हाडून फाल्यां दवरीत जाल्यार सगळ्यांक हेजो बेनिफीट खूब जातलो. मडकयच्या स्टुडंटा खातीर विवेक प्रभू. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.